अहो तुम्ही ना असायला हवं होतं तिथे. तो काय नाटकाचा खेळ आहे का? नाटकाचा खेळच होता. तू बघितलंस ना मग पुरे झाला. वंसन्ना आणि उर्मिला अगदी नाक रगडून माफी मागायला लावल्या नंदिनीनं. नाक रगडून वगैरे काही नसेल, माफी मागितली असेल. तेच ना, म्हणजे शेवटी नमतं घ्यायला लावलंच ना तिनं. नमतं घेण्यात काय चूक आहे? पण नंदिनीला बाकी मानलं पाहिजे. नाही म्हणजे वाटली होती तेवढी नेभळट आणि बिंडोक नाही हा ती. तुला तू सोडून इतर सगळ्या बायका नेभळट आणि बिंडोक वाटतात, म्हणजे त्या तशाच असतात असं नाही. मी तुम्हाला काय सांगते आणि तुम्ही काय बोलताय? एकतर ना माझ्याकडे तुझ्याशी बोलत बसायला वेळ नाहीये. मला दादांशी बोलायचं आहे, सुनील बद्दल. सुनील बद्दल? हरिओम. हरिओम. झालं ना आता सगळं? माफी मागितली की? आदितीनं मागितली, उर्मीनंही मागितली. आपल्या घरामध्ये पाहुण्यांचा अपमान नको म्हणून केलं सगळं. नाही होणार अपमान. आणि आता मी ही जातीनं लक्ष ठेवत जाईन पोरींकडे. लहान आहेत हो, मुद्दाम कोणी काही नाही बोलत आणि बोलताना तसा काही दुष्ट हेतू नसतोही मनात. आता माणूस आहे, कमी जास्त बोललं जाणार कधीतरी काहीतरी. तर लहानपणी आदिती आणि नंदिनी यांची काय कमी भांडणं व्हायची? आता मोठ्या झाल्यात त्या, आता समजूतदारपणे वागायला नको. आपल्या पोरी अशाच आहेत हो, मनात नसतं काही त्यांच्या. तुमचं चिरंजीव मात्र मागे हटायला तयार नव्हते. जाऊ दे ना आता तो विषय. नंदिनीचा त्यांनी एवढा राग का करावा याचं कारणच कळत नाही मला. आहे तो जरा तापण. हे त्याच्या वागण्याचं समर्थन नाही होऊ शकत. पण त्याचा काही संबंधच नव्हता ना. ना तो नंदिनीशी कधी काही बोलतो, ना कधी काही तिच्या वाट्याला जातो. लहानपणापासूनच आहे त्याचं, तिच्यापासून लांबच असतो तो. लांब राहणं वेगळं आणि माणुसकी सोडून वागणं वेगळं. बदलेल हो हळूहळू त्याचं वागणं. तुमचं झालं का परत पाठीशी घालणं सुरू? मला माझी मुलं माझ्या जवळ असायला हवी आहे. तुमचं सगळं मला कळतंय हो, पण मुलांना मी नाही दूर लोटू शकत. मला माझं घर, माझा संसार, नवरा, मुलं बाळ, लेकी सुना, सगळं सगळं हवं. तेच तर माझं विश्व आहे. ते जपण्याचा आणि जोडण्याचा मी प्रयत्न करते. घरच तुटलं तर मग काय राहिलं? घर तुटण्याच्या गोष्टी कोणी करत नाहीये हो. म्हणूनच म्हणते पुनर्वसू काही आपल्या रामचंद्र सारखा नाही. आपण म्हणू ते करायला, त्याच्या त्याच्या मर्जीनं करतो तो. पण जे करतो ते मनापासून करतो, शिस्तीनं करतो, पूर्ण लक्ष घालून करतो असं बाई मला तरी वाटतं. एकदा का त्याच्या हातात काम दिलं ना की ते झालंच म्हणून समजा, मग आपल्याला विचारावंही लागत नाही कुठपर्यंत आलं म्हणून. म्हणून तर आपण त्याला मठाधिपती. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हात मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणायला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चारी करणार ना? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळांवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव. हा पोलिसात देणार होतो तुला. केवळ विके आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा आता आपण काहीच करू शकत नाही.
पण आर्चिस हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो, मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन हाऊ कॅन इट बी पॉसिबल?